आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. गौण खनिज वाहतूकदारांना महसूल प्रशासनाचा धाक. जानेवारीच्या जीआरचा धाक, वाहने 2-3 महिने तहसील आवारात. शिरोळ तालुक्यातील महसूल प्रशासनानं गौण खनिज वाहतूकदारांना चांगलंच धाकात ठेवले. जानेवारीचा जीआर दाखवून वाहनं चक्क 2-3 महिने तहसील आवारात डांबली जात आहेत. जानेवारी महिन्यातील जीआरचा धाक दाखवून महसूल प्रशासनानं गौण खनिज वाहतूकदारांची गळचेपी करायचं ठरवलं आहे. 2-3 महिने वाहनं अडकून पडल्याने हजारो रुपयांचे नाहक नुकसान या वाहतूकदारांना होत आहे. शासनाच्या तिजोरीत भर पडली तरी 4-5 दिवस वाहतूकदारांची कुचंबना होत आहे. आरटीओ, परमिट, रोड टॅक्स, बँक व्याज आणि वाढते डिझेल दर अशा खर्चाने अगोदरच मेटाकुटीला आलेल्या या वाहतूकदारांना कोण न्याय देणार? महसूल मंत्री आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनीच आता या प्रश्नी लक्ष घालावं अशी मागणी वाहतूकदारांकडून होत आहे. महानकर न्यूजसाठी शिरोळहून मोहन जमादार. मी प्रकाश कदम, राहणार शेडबाळ. माझा व्यवसाय मुरमाचा आहे. शेडबाळ येथून शिरोळ तालुक्यात असूर येथे जाताना असूर तालुक्यातील शेती कामासाठी टाकण्यास चाला आहे असे सांगतानाही तलाट्यांनी ऐकले नाही. शिरोळ येथील तहसीलदार ऑफिसमध्ये नेऊन लावली. 3 फेब्रुवारी 2018 रोजी संध्याकाळी